गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण पाहत होतो पाठ क्रमांक 6 ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ। आणि त्यात आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे 1956 मध्ये काय झालं, तर एक विचार मांडण्यात आला मेलबर्न मध्ये की आपण काय करायचं, तर हे क्रीडा शहर तयार करायचं। म्हणून एक आर्टिफिशियल क्रीडा शहर काय केलं होतं, तयार केलं होतं। पहिल्यांदा इथेच विचार मांडण्यात आला आणि काय केलं, तर पहिलं जे शहर होतं ते कुठलं होतं, तर ऑलिम्पिक विलेज या नावाने त्यांनी काय केलं, तर तयार केलं। आणि ते सर्वात आधी मेलबर्न इथेच झालं। त्याचप्रमाणे आपण पाहत होतो की असं काही आहे की सर्वात आधी इसवी सन पूर्व 776 मध्ये काय झाले, तर हे सामने पहिल्यांदा खेळल्या गेले अशी कुठे आहे, तर ग्रीस या देशाच्या इतिहासात ज्याची नोंद आपल्याला सापडते। आणि आपण तेही पाहिलं होतं की मग हळूहळू ग्रीक सत्तेचा काय झाला, ऱ्हास होत गेला। आणि ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला, तिचं ग्रीक सत्तेचं पतन झालं। आणि इसवी सन पूर्वी 394 मध्ये मग काय झालं, तर हे सामने काय झाले, बंद झाले। यानंतर मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली। मग त्यानंतर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद झाले। मग त्यानंतर आणि यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे या खेळांचा काय होता किंवा आताही आहे, तो म्हणजे काय, तर मैत्रीचा मंत्र, म्हणजे सर्व देशांची एकमेकांची काय असणे, तर मैत्री असणे, हा जो त्यांचा संबंध होता। हे सांगणारे ऑलिम्पिक सामन्यांची पुन्हा आठवण कधी झाली, तर इसवी सन 1894 साली त्याची परत पुन्हा आठवण झाली। कुणाला, या आधुनिक जगाला, म्हणजे आपल्याला। यावर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती। आणि काय झालं, तर परत पुन्हा एक काय झाली, तर एक मीटिंग भरवण्यात आली। कशी, तर त्याचं नाव होतं ऑलिम्पिक काँग्रेस, ती भरवण्यात आली। या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते। आणि हे जे काँग्रेस किंवा ही एक जो मोठी एक सभा भरवण्यात आली होती, यात प्रत्येक राष्ट्राचे काय होते, तर प्रतिनिधी किंवा लीडर्स काय होते, तर याला आले होते। त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते। कुबर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले। आणि काय झालं, तर जे सामने काही कारणास्तव बंद पडले होते ते पुनरुज्जीवन, म्हणजे त्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं। ते कोणी केले, तर कुबर्टिन नावाचा एक काय होता, तर फ्रेंचमधला काय होता, तर क्रीडातज्ञ होता। म्हणजे क्रीडा म्हणजे खेळांविषयी त्याला बरीचशी माहिती होती। या तज्ञ मार्गदर्शकाने काय केले, तर याने परत पुन्हा ते सामने जे होते त्यांना पुनरुज्जीवन केलं, त्यांना परत पुन्हा जिवंत केलं। शरीर संपदा वाढविण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच, म्हणजे सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय होता, तर शरीर संपदा, तुमची जी बॉडी आहे ती वाढवणे, बलसंवर्धन करण्यासाठी आपली जी शक्ती आहे ती, आपली जी अवयव आहे त्याला स्ट्रॉंग करणे, ती वाढवणे, आपलं शक्ती वाढवणे। आणि प्रामुख्याने काय, तर प्रत्येक देशांमध्ये काय, तर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे, हा या ऑलिम्पिकच्या मागचा उद्देश सुरुवातीलाही होता आणि आतासुद्धा तोच आहे। यासाठी यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले। आणि त्या काँग्रेसमध्ये, ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये जी भरविण्यात आली होती, तिथे हा मुद्दा किंवा ही गोष्ट विचारात घेण्यात आली, यावर विचार करण्यात आला। आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा काय आहे, तर आपण भरवावे असं तिथे सर्वानुमते, सर्व देशांचे प्रतिनिधी तिथे होते ना, सर्वानुमते तिथे काय झालं, तर प्रस्ताव पारित झाला। 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात। आणि मग 1896 पासून, म्हणजे 94 ला हा विचार आला आणि नुकत्याच 2 वर्षातच त्यांनी काय केलं, त्या कामाला सुरुवात केली। आणि 1896 पासून ऑलिम्पिक सामने जे आहेत, काही दर 4 वर्षानंतर काय केलं जातं, तर ते भरवले जातात। या निमित्ताने जगाला सद्भावना, आणि या निमित्ताने, या खेळांच्या निमित्ताने, या ऑलिम्पिकच्या निमित्ताने सर्व जगाला काय, तर सद्भावना, चांगली भावना, एकमेकांची मैत्रीची भावना, समतेची, सर्व समान आहेत, सर्व देश या पृथ्वीतलावर जितके काही देश आहेत सर्व समान आहेत, त्यांच्यामध्ये एकजूट मैत्री आहे, विश्वबंधुता आहे, आपलं विश्व जे आहे एक भाईचारेनं राहिलं पाहिजे, सर्व शांतीने राहिलं पाहिजे, शिस्त त्याचप्रमाणे, आणि ऐक्य, आणि सर्वजण काय, तर हम सब एक आहे, ही जी भावना आहे ही काय झाली, तर वाढीस लागतात। आणि यामुळे काय झालं, तर ह्या ज्या भावना आहेत ह्या वाढीस लागतात, अनेक देशांचे लोक एकत्र येऊन खेळतात आणि एकत्र एका ठिकाणी जमून त्यांच्यात मैत्रीची भावना असून ते वेगवेगळे खेळ खेळतात, तर यात काय होते, तर एकजुटता किंवा विश्वबंधुत्व, बंधुत्वता निर्माण
होते। या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे आणि या खेळांमध्ये किती खेळ तर निरनिराळे 21 खेळ इथे खेळले जातात। पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात आणि मात्र जेंट्ससाठी वेगळे आणि लेडीजसाठी वेगळे। या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमली असते आणि आता त्याचं स्ट्रक्चर कसं असते, या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी की जी काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, यांचा काही प्रोग्रामचं शेड्यूल आहे, जे काही आहे त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय ते इंटरनॅशनल एक काय तर एक कमिटी काय केले होते तर त्याची नेमणूक केलेली असते आणि या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात आणि 1 नाही 2 नाही तर जितके कंट्री जितके देश या खेळा स्पर्धात भाग घेतात त्यातले 1, 2 किंवा 3 असे प्रतिनिधी ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण सभासद असे म्हणतो ते या समितीत असतात। या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते आणि या समितीमध्ये जे खेळांची जी व्यवस्था असते ते त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते। त्या त्या खेळांच्या म्हणजे काय तर जे जे खेळ ज्या ज्या खेळात जे जे लोक माहीर आहेत त्यांचीसुद्धा वेगवेगळी कमिटी असते आणि त्यांच्याकडे त्याची व्यवस्था दिलेली असते। ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो, हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात आणि काय होतं तर याला लागणारा जो खर्च आहे, कारण आपण मागेच पाहिलं होतं की एक तुम्हाला काय तर एक ऑलिम्पिक विलेज तयार केलं जातं एक आर्टिफिशियल, त्यासाठी त्याचप्रमाणे 5 दिवस ते खेळ चालतात, ते 5 दिवसांचं आणि 2-4 हजार 5 हजार इतके स्पर्धक तिथे येतात, त्याचप्रमाणे 85-85 1 लाखाहून जास्त काय असतात तर प्रेक्षक तिथे येतात। ह्या सर्वांचं मॅनेजमेंट करण्यासाठी काय होतं तर पैसा भरपूर लागतो आणि हा पैसा कोण उभारतो तर जो देश काय करतो तर तो स्पर्धेला उभा करतात, सर्व पैसा स्पर्धक उपदेश उभा करतो, म्हणजे ज्या देशात ती स्पर्धा ठेवण्यात आलेली असते तो देश, आणि प्रत्येक वर्षी कुण्या ना कुण्या देशात काय होते तर ती स्पर्धा भरवण्यात येते। यावर्षी एका देशाला ती गोष्ट दिली जाते किंवा तो मान दिला जातो, दुसऱ्या वर्षी नंतर पुन्हा 4 वर्षानंतर दुसरा देश, तर अशी प्रत्येक देश काय करतं तर याची मेजमानी घेतं आणि प्रत्येक आणि तोच ज्या देशात हे स्पर्धा आहे तो पैसा सर्व तोच देश उभा करतो। क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद नाही। त्यांनी काय म्हटलं की क्रीडा खेळांच्या क्षेत्रात काय आहे तर जातीभेद नाही किंवा तू या जातीचा त्या जातीचा म्हणून तू हा खेळ खेळू नको असं कुठेही राहत नाही। धर्मभेद नाही, धर्मांचाही भेदाभेद नाही, वर्णभेदही नाही, म्हणजे मी गोरा आहे पण मी काळा आहे, मी सावळा आहे असल्या प्रकारचा वर्णभेदसुद्धा नाही। येथे सर्वांना समान संधी मिळते, सर्वांना खेळात समान संधी आहे। अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू, काय म्हटलं की अमेरिकेतला एक जेसी ओवेन्स नावाचा खेळाडू स्पोर्टमन, पण हा वंशाने काय आहे तर आफ्रिकी खेळाडू। 1936 बर्लिनच्या झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपद मिळवले, काय आहे आफ्रिकी, परंतु काय झालं 1936 बर्लिन या देशात काय होती तर ही स्पर्धा भरवण्यात आली होती आणि त्याने 1 नाही 2 नाही तर ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल किती अजिंक्यपद म्हणजे किती गोल्ड मेडल मिळवली तर 4। इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले, फक्त गोल्ड मेडलच मिळवलं नाही तर त्याने या त्या चारही याच्यात काय केला तर एक नवीन उच्चांक प्राप्त केला, म्हणजे काय केलं तर एक नवीन त्याने रेकॉर्डसुद्धा बनवला। अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला आणि त्यांनी त्यावर्षी अमेरिकेने फार जास्त यश मिळवलं होतं, त्यांना खूप सारे पदकं मिळाली होती आणि त्याचा तो मात्र शिल्पकार बनला, त्याने एकट्यानेच काय तर 4 पदकं मिळवली होती। अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूंचा त्यावेळी केवढा गौरव केला आणि लेखक काय म्हणतात तर अमेरिकेनेच नाही त्या देशाचा खेळाडू होता म्हणून त्यांनी तर गौरव केलाच, पण त्यांनीच नाही तर इतर देशानेही त्याच्या त्या कलागुणांचं काय केलं तर फार मोठं कौतुक केलं। केवढं कौतुक केले, ओवेन्सचा वर्ण त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली आणि काय म्हटलं त्याचा वर्ण काय, तो कोण्या वर्णाचा आहे, कोण्या वंशाचा आहे, कोण्या जातीचा आहे, कोण्या रंगाचा आहे, हे सर्व विसरून काय केलं तर सर्व जगानेच काय केलं तर त्याच्या त्या कलागुणांचं काय केलं तर कौतुक केलं, त्याची प्रशंसा केली आणि इथे म्हणून त्यांनी सांगितलं की इथे जातीला धर्माला वर्णाला कसल्याही प्रकारचा काय होतं वाव मिळत नाही, इथे भेदाभेद खेळांमध्ये होत नाही, सर्वजण समान आहेत, सर्व आपलं कौशल्य दाखवतात आणि त्यांच्या बळावर आपलं काय करतात तर नाव कमावतात।
आज इथेच थांबू, यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओत पाहू. थँक्यू.